आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी शहराला वारणा योजनेतून शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या निर्धार करून प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. आज 15व्या दिवशी राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रदोत विठ्ठल चोपडे आणि नगरसेविका रुक्साना मकानदार यांच्या नेतृत्वाखाली या भागातील नागरिक या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभरात शहरातील विविध संस्था मंडळे यांच्यासह मान्यवरांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. हक्काच्या वारणेच्या पाण्यासाठी इचलकरंजीकरांनी लोक चळवळ सुरू केली आहे. आंदोलनाचा भाग म्हणून प्रांत कार्यालयासमोर 15 मे पासून नगरसेवकांचे साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच्या 15व्या दिवशी हे उपोषण सुरू आहे. नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगरसेविका रुक्साना मकानदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या आंदोलनामध्ये नगराध्यक्षा अलका स्वामी, नगरसेवक अजितमामा जाधव, सागर चाळके, रवींद्र माने, किसन शिंदे, मंगेश कांबुरे आदी मान्यवर सहभागी झाले होते.